सर्वांना नमस्कार. फक्त शिक्षण या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे स्वागत. मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये मुख्याध्यापकांचं सक्षमीकरण प्रशिक्षण आजपासून सुरू झालेलं आहे. नेमकं हे प्रशिक्षण कुठं जाऊन सुरू करायचं, कसं सुरू करायचं, यावर आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत. तत्पूर्वी माझी आपणास नम्र विनंती आहे, माझ्या फक्त शिक्षण यूट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन ऑन करा, म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सहज मिळत जातील. तर चला आपण सुरुवात करूया. मित्रांनो, सगळ्यात अगोदर तुम्हाला इन्फोसिसकडून एक मेल आलेला आहे. बघा, या प्रकारचा मेल आलेला आहे. महाराष्ट्र शैक्षणिक नियोजन व प्रशासन संस्था मिपा औरंगाबाद यांच्यामार्फत मुख्याध्यापक सक्षमीकरण कार्यक्रमांतर्गत ऑनलाईन प्रशिक्षणामध्ये सर्वांचे स्वागत. तुम्हाला मेल आला आहे. जो ईमेल आय डी तुम्ही दिला होता त्यावर तुम्हाला हा मेल आलेला आहे इन्फोसिसकडून. मित्रांनो, हा मेल आला आहे. या मेलमध्ये आपल्याला सांगितलेलं आहे की तुमची नोंदणी केलेली इन्फोसिसवर तुम्ही आता हे प्रशिक्षण चालू करू शकता. आणि त्यांनी आपल्याला इथं सांगितलं आहे की प्रत्यक्षामध्ये संगणक अथवा मोबाईलमध्ये हे ॲप डाउनलोड करायचं आहे. आपल्याला इन्फोसिस स्प्रिंग बोर्ड ॲप डाउनलोड करायचं. हे ॲप डाउनलोड करून प्रत्यक्षामध्ये आपण इथं जाऊ शकतो. आता आपण जाऊ मोबाईलच्या स्क्रीनवर. मी मोबाईल जोडलेला आहे याला. तर बघा, तुम्ही इथं असं क्लिक केलं की बघा या पद्धतीनं आपल्यासमोर इथं ओपन होतं. मित्रांनो, तुमच्या मोबाईलची स्क्रीन अशी दिसायला लागेल. आता काय करायचं, इथं असं आलं की प्रत्यक्षामध्ये एक तर तुम्ही इथं जाऊन क्लिक करून सुरू करू शकता किंवा खाली येऊन गेट स्टार्टवर तुम्ही सुरुवात इथं क्लिक करू शकता. गेट स्टार्टवर तुम्ही क्लिक केलं की बघा या पद्धतीनं तुम्हाला इथं दिसेल. आता तुम्ही म्हणता इथं ईमेल कोणता टाकायचा आणि पासवर्ड कोणता टाकायचा. तर इथं ईमेल आणि पासवर्ड न टाकता प्रत्यक्षामध्ये आपण खाली दिलेलं आहे ऑर कंटिन्यू विथ कोणासोबत, गुगलसोबत. आपण आपला ईमेल आय डी दिलेला आहे इन्फोसिसला, आपला ईमेल आय डी तिथं नोंदवलेला आहे. मात्र तुम्हाला जो ईमेल आय डी इन्फोसिसला आपण दिला होता नोंदणी करताना मिपाच्या लिंकवर जो ईमेल आय डी दिला होता तो ईमेल आय डी तुमच्या मोबाईलमध्ये ओपन असणं गरजेचं आहे. आता बघा, मी इथं गुगलवर क्लिक करतो आहे. खाली वर ईमेल आणि पासवर्ड काहीही न भरता इथं गुगलवर क्लिक केलं आहे. मी गुगलवर क्लिक करता क्षणी इथं असं या पद्धतीनं माझ्यासमोर ओपन होते. बघा, आता बघा काय होईल. तुम्हाला असं येणार नाही सुरुवातीला, तर तुम्हाला कसं येईल ते सांगतो. या पद्धतीनं तुम्हाला दिसेल, असं दिसेल. मित्रांनो, हे इथं दादा भाऊ जगदाळे जे नाव आलं हे नाव इंग्रजीत येईल अर्थात. तर सगळ्यात अगोदर आपल्याला काय करायचं आहे, आपली प्रोफाईल आपल्याला व्यवस्थित करून घ्यायची. सगळ्यात अगोदर बघा, इथं इंग्रजीत नाव राहील. मी माझं मराठीत दादा भाऊ केलं, आडनाव जगदाळे केलं. इथं लिंग तुमचं निवडून घ्या, जेंडर निवडून घ्या, महाराष्ट्र. त्यानंतर सिटी पुणे म्हटलेलं आहे त्यांनी. आता ही सिटी कोणती पुणे म्हटलं आहे तर इथं आपण आपलं जालना टाकू शकतो इथं. किंवा त्यांनी इथं जर विचार केला तर इथं बघा SCRT महाराष्ट्र एज्युकेशन इन्स्टिट्यूट नेम म्हणून प्रत्यक्षामध्ये इथं तसं केलेलं आहे. तर आपण इथं जालना करून घेऊ शकतो. बघा, या पद्धतीनं इथं जालना करा. आपल्या याच्यामध्ये करून घ्या जालना. आपल्याला इथं नाव मात्र आपलं मराठीत करून घ्यायचं आहे मित्रांनो. हे बघा, या पद्धतीनं जालना करून घेतलं मी. जालना केलं. जालना केल्यानंतर आपण पुन्हा खाली यायचं, म्हणजे तुम्ही तुमचा जिल्हा करून घ्या. केल्यानंतर इथं खाली बघा, इथं तुमचं शिक्षण वगैरे दिलं आहे, मोबाईल नंबर दिला आहे, मिपा. आणि इथं बघा, आता आम्ही इथं आल्सो रजिस्टर ॲज व्हॉलेंटियर असं आलेलं आहे, याला डन करा. याला डन केलं की आपल्याला बघा या पद्धतीनं अजून आपल्या पुढे दिसेल. आता इथं इंटरेस्ट निवडायचा आहे आपल्याला. तुमचा इंटरेस्ट कशाकशामध्ये ते निवडा म्हटलं तर इथून आपल्याला फक्त इथं क्लिक करून हवं. याच्यावर क्लिक केलं की इथं वर येतं असं. असं आपण क्लिक केलं की इथं हे वर येऊन जातं. तर मी इथं काही अगोदर क्लिक केलेले हे आपले सगळे येऊन जातात. आणि असं आले की या पद्धतीनं प्रत्यक्षामध्ये आपली प्रोफाईल इथं कम्प्लीट होऊन जाते. मित्रांनो, तुमची प्रोफाईल कम्प्लीट झाली की आपण पाठीमागे यायचं. प्रोफाईल कम्प्लीट झाल्यावर आली. आता आपण इथं आलोत, पण आता आपल्याला प्रशिक्षण चालू करायचं आहे. मग प्रशिक्षण नेमकं कसं चालू करायचं आहे, तर प्रशिक्षण चालू करण्यासाठी बघूया आपण की आपलं प्रशिक्षण शोधायचं कुठं. तर इथं काय करायचं, हे सर्च दिसतं ना, ह्या सर्चमध्ये तुम्ही मिपा असं टाकलं तरी चालतं. फक्त हे बा, इथं सर्च जे आहे ह्या सर्चवर क्लिक करा आणि इथं सर्चवर मिपा असं लिहा.
मिपा सर्च करून आपण इथं मिपा औरंगाबाद किंवा मिपा जरी सर्च केलं तर आपल्याला आपलं प्रशिक्षण दिसायला लागतं. मुख्याध्यापक व्यावसायिक सक्षमीकरण प्रशिक्षण, याच्यावर क्लिक करा मित्रांनो. याच्यावर क्लिक केल्यानंतर बघा जे जे जुटलेले आपल्यापूर्वी ते इथं आपल्याला दिसायला लागते. आपल्याला इथं सुरुवातीला इथं त्यांनी काही माहिती दिलेली आहे, काय दिलेली वाचून घ्या डिटेल्स. मुख्याध्यापक सक्षमीकरण प्रशिक्षण 3 टप्प्यात होणार असून 15 घटकाचा समावेश आहे. 66 चित्रफिती ती सगळी माहिती इथं दिलेली आहे. आणि आता मित्रांनो इथं आपल्याला सगळ्यात अगोदर प्रशिक्षण इथं तुम्हाला व्हिडिओ चालू तुम्ही म्हणताना व्हिडिओ दिसत नाही, अगोदर आपल्याला इथं पूर्व चाचणी सोडवून आहे. ही पूर्व चाचणी सोडून घ्या. त्यासाठी आपल्याला सेटिंगमध्ये सगळ्यात सुरुवातीला इथं इथं वर इंग्रजी दिसते बघा, तर ही तुम्हाला हे कशात दिसावं. समजा उदाहरणार्थ इथं प्रोफाईल येतं किंवा हे बाकीचे जे शब्द आले तिथं इथं कंटेंट आलं तर हे शब्द डिटेल्स आलं हे शब्द येण्यासाठी इथं इंग्रजी सेटिंग केलेली भाषेची मी, तर तुम्ही ही भाषेची सेटिंग देखील तुम्ही मराठी इंग्रजी करू शकता. आणि या पद्धतीनं आता मी इथं पूर्व चाचणीवर जर मी क्लिक केलं तर माझी पूर्व चाचणी इथं ओपन होऊन जाईल. आणि मला इथं स्टार्ट विचारलंय स्टार्ट करायची का, मी स्टार्ट करतोय मित्रांनो पूर्व चाचणी. माझी पूर्व चाचणी स्टार्ट होईल या पद्धतीनं. आता तुम्हाला खाली एक 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 व्हिडिओ बघत जायचं. या पद्धतीनं आपलं यशस्वीरित्या आपण प्रशिक्षण पूर्ण करू शकतो मित्रांनो. आता बघा ही पूर्व चाचणी आहे, सर्व प्रश्न सोडवणे बंधनकारक आहे. मिपा औरंगाबाद द्वारा आयोजित मुख्याध्यापक सक्षमीकरण प्रशिक्षण इथं स्टार्ट म्हटलं की इथं वेळ देखील स्टार्ट होतो. तुम्हाला तसं काही हे नाही आहे, परंतु आपण पूर्व चाचणी सोडून सबमिट करायची आणि मग खाली व्हिडिओ बघायला लागायचे. या पद्धतीनं आपण प्रशिक्षण सुरू करू शकता. पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये नवीन घटकासह भेटत राहू, तोपर्यंत धन्यवाद.